भारताच्या 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्यायजी, श्रीमती उपाध्यायजी, सर्व वरिष्ठ मान्यवर लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी आणि सर्व मान्यवर, भारताच्या 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वप्रथम मी राज्यातील जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्या अज्ञात स्वातंत्र्यवीर शहीदांना त्रिवार वंदन करतो। राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना आज माझ्या मनात विविध भावनांची गर्दी आहे। आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा प्रचंड आनंद आणि आदर आहेच, पण या स्वातंत्र्याबरोबर आलेल्या जबाबदारीचं भानही आपण सगळ्यांनी राखलं पाहिजे। या राज्याचा प्रमुख म्हणून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करता आलं याचं समाधानही आज माझ्या मनात आहे। या स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात आपल्याला आनंद निर्माण करता आला पाहिजे। त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणले पाहिजेत। समाजातील शेवटच्या घटकाला स्वातंत्र्य आणि विकास अनुभवता आला पाहिजे। गरजूंच्या वेदनेवर फुंकर घालता आली पाहिजे। तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचल्या पाहिजेत। स्वराज्याचं रूपांतर सुराज्यात झालं पाहिजे। गेले वर्षभर मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी याच कामात स्वतःला अविरत झोकून दिलंय। त्याच कर्तव्य पथावर आम्ही यापुढेही मार्गक्रमण करत राहू असा शब्द मी आज राज्यातील जनतेला या निमित्ताने देतोय। गेल्याच आठवड्यात आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मेरी माटी मेरा देश अशी घोषणा करून आपल्याला या जबाबदारीचं स्मरण करून दिलं आहे। आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण या आवाहनाचं जबाबदारीनं पालन करूया। या अभियानात आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आवाहन मी करतो। मला आठवतं 2014 साली आदरणीय मोदीजी म्हणाले होते, उत्तम प्रशासन आणि देशाचा विकास या दोनच मुद्द्यावर आपल्याला भर दिला पाहिजे। मला आजच्या स्वातंत्र्यदिनी या सांगायला अत्यंत आनंद होतोय की प्रधानमंत्र्यांचं हे स्वप्न साकार करण्यास आपल्या राज्यालाही हातभार लावता आला। खरं म्हणजे पूर्वी काही लोकांनी गरिबी हटावचा नारा दिला, परंतु गेल्या 5 वर्षात देशातील 13.5 कोटी जनतेच्या जनतेला दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढून आदरणीय प्रधानमंत्र्यांनी देशातील गरिबांना जगण्याचं नवं बळ दिलंय। जनधन खात्याच्या माध्यमातून महिलांना आत्मसन्मान मिळवून दिला। पूर्वी सरकारी योजनांचा 1 रुपया जाहीर झाला तर गरिबांच्या हातात 15 पैसेच यायचे, पण आता थेट DBT मुळे बंदा रुपया बँक खात्यात जमा होतोय। भ्रष्टाचाराची कीडही या ठिकाणी प्रधानमंत्री महोदयांनी दूर केली आहे। स्वातंत्र्याचा खरा अर्थ असतो ही जबाबदारी, आणि ही जबाबदारी आहे देशाचा विकास करण्याची, एक चांगला समाज घडवण्याची आणि सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची। केंद्राप्रमाणेच राज्यातही विकासाची प्रगतीची गंगा व्हावी यासाठी गेले वर्षभर आपल्याला काम करता आलं याचा विशेष आनंद आजच्या स्वातंत्र्यदिनी देखील आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील समन्वयाचा नवा अध्याय आम्ही लिहितोय। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची त्यामध्ये उत्तम साथ आणि सहकार्य मिळते। कुणालाही अभिमान वाटावा असे समाज हिताचे अनेक निर्णय आपल्या सरकारने गेल्या वर्षभरात घेतले आहेत। त्यातला प्रत्येक निर्णय इथं सांगायला गेलो तर वेळ पुरणार नाही, परंतु तरी काहींचा उल्लेख इथं करणं आवश्यक आहे। शासन आपल्या दारी सारख्या क्रांतिकारी योजनेत 1.25 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना 1 करोड रुपयांचा लाभ आपण दिलेला आहे। आणखी तो कार्यक्रम असाच पुढे सुरू आहे। या योजनेच्या लाभार्थी माझ्या समोर जेव्हा येतो तेव्हा त्याच्या डोळ्यात मला जो आनंद दिसतो त्यात मला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा खरा अर्थ सापडतो। शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारने केवळ 1 रुपयात पीक विमा योजना लागू केली। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पीक विमा, 1.5 कोटी शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतात त्याची नोंद केलेली आहे। आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना प्रसंगी निकषाबाहेर जाऊन आपण मदत केली। आजवर 12.5 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत आपल्या सरकारने बळीराजाला दिलेली आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत केंद्राच्या 6 हजार रुपयांमध्ये राज्यातर्फे आपले 6 हजार रुपये आपण घातले आणि दरवर्षी आता 12 हजार रुपये प्रति शेतकऱ्याला मिळणार आहेत। 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना हा लाभ मिळेल। रखडलेल्या 35 जलसंपदा योजना प्रकल्पांना आपण चालना दिली, वेग दिला। जवळपास 8 लाख हेक्टर जमीन
सिंचनाखाली म्हणजे ओलिताखाली येणार आहे. जलयुक्त शिवार योजनाही आपण पुन्हा सुरू केली आहे. समुद्रात वाहून जाणाऱ्या कोकणातील नद्यांचं पाणी वळवण्यासाठी नदीजोड प्रकल्प आपण हाती घेतोय. मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून नद्यांचं पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपल्या सरकारने ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत दिलाय. महिलांना प्रवासात 50% सवलत दिली. करोडो नागरिकांना याचा फायदा झालाय. 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत मुलीला 1 लाख रुपये अर्थसहाय्य देणारी लेख लाडकी सारखी योजना आपण सुरू केली. दिव्यांग बांधव आणि भगिनींसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून 12,000 पेक्षा जास्त रुग्णांना आपण 100 कोटी रुपयापेक्षा जास्तीची मदत केली. महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत विमा संरक्षण 1.5 लाखावरून 5 लाखापर्यंत त्याचा मर्यादा वाढवली. राज्यातील आता प्रत्येक म्हणजे 12.5 कोटी जनतेला ही योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतला. हे आपलं राज्य देशातलं पहिलं राज्य आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकांना सर्व शासकीय रुग्णालयामध्ये मोफत तपासणी आणि मोफत उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. राज्यात गोरगरीब लोकांसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला. महाराष्ट्रात आज विदेशी थेट गुंतवणूक देशात प्रथम क्रमांकावर आपण आहोत. यामुळे रोजगार मोठ्या प्रमाणावर वाढतोय. खूप मोठ्या प्रमाणावर उद्योजक आज महाराष्ट्राला पसंती देत आहेत. सर्व क्षेत्रात राज्याला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आपले सरकार नेटाने प्रयत्न करते. वस्त्रोद्योग, माहिती तंत्रज्ञान, ग्रीन हायड्रोजन, बंदरे यांची नवीन धोरणं आपण आणली आहेत. रिक्त शासकीय पदांची भरती वेगाने सुरू आहे. सर्वच शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, मोजे देण्याचा निर्णय आपण घेतला. करोडो असंघटित कामगारांसाठी महामंडळ आपण स्थापन केलं. त्यांचं भविष्य जे आहे ते देखील आपण निश्चित करण्याचा निर्णय घेतोय. दुर्लक्षित 1,000 सफाई कामगारांसाठी लाड समितीच्या शिफारशी लागू केल्या. त्यांना नोकरी आणि घराची शाश्वती दिली. निराधारांचं निवृत्ती वेतन, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवकांचं मानधन, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप, अनुसूचित विद्यार्थ्यांचा निर्वाह भत्त्यात भरीव वाढ केली आहे. सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशा संस्थांमार्फत आपण मागास, दुर्बल, गरीब युवकांना उज्ज्वल भविष्य देत आहोत. उमेद अभियानातील महिलांच्या स्वयंसहायता गटांच्या खेळत्या भांडवलात दुपटीने आपण वाढ करतोय. सीआरपी भगिनींचं आपण मानधन दुप्पट केलंय. पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांनी 9 वर्षापूर्वी शपथ घेताना म्हटलं होतं, आम्ही दिलेली आश्वासनं म्हणजे आमच्या कामाची दिशा आहे. आमचं ते लक्ष आणि आमची ती कटिबद्धता आहे. देशाला आत्मनिर्भर आणि सामर्थ्यशाली करण्याचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे. याच भावनेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. राज्याला कृषी, शिक्षण, ऊर्जा, पायाभूत सुविधा क्षेत्र, आरोग्य सेवा आणि पर्यटन अशा सर्व क्षेत्रात देशात क्रमांक 1 वर आणण्यासाठी आपण सर्वजण आज शपथ घेऊया. मी पुन्हा एकदा राज्यातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ज्या सर्व स्वातंत्र्य सेनानींनी आणि शहीदांनी देशाकरता बलिदान दिलं त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी देखील उपस्थित असलेले आमचे स्वातंत्र्य संग्राम सेनानी, त्यांचे कुटुंबीय यांना देखील अभिवादन करतो. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यानंतर आमचा देश सुरक्षित राहायला पाहिजे याकरता सीमेवर लढणारे जवान असतील, अधिकारी असतील किंवा आमचे पोलीसचे जवान आणि अधिकारी असतील या सर्वांचं देखील आज या निमित्ताने त्यांचे आभारी मानतो आणि त्यांचा अभिवादनही करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विशेष निमंत्रित भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो.
आणि आमचा हा तिरंगा आमची आन बान आणि शान असलेला आमच्या देशाच्या स्वाभिमानाची निशाणी असलेला आमचा हा तिरंगा असाच डौलाने चिरकाल फडकत राहो, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आमच्या तिरंग्याचा सन्मान असाच वाढत राहो, हीच आजच्या निमित्ताने ईश्वरचरणी प्रार्थना करतो। खरं म्हणजे माननीय पंतप्रधानांनी हर घर तिरंगा ही घोषणा मागच्या वर्षी दिली आणि प्रत्येक देशभक्ताने आपल्या घरी तिरंगा लावणं सुरू केलं। याही वर्षी आपण पाहतोय आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक तिरंगा प्रत्येक घरावर लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय। गरीबातला गरीब माणूस, हातमजुरी करणारा देखील आपल्या देशाच्या प्रती इतका सजग आहे की तो आपल्या खिशातले 10 रुपये खर्च करतोय आणि घरावर तिरंगा लावतोय। या देशाच्या स्वाभिमानाचं हे जे प्रतीक आहे, मला असं वाटतं ते देखील अत्यंत महत्वाचं आहे। आणि या अमृत काळामध्ये आपल्याला माननीय पंतप्रधानांनी मेरी माटी मेरा देश हा देखील कार्यक्रम दिलाय की ज्यातनं या देशाची जी माती आहे, आपण भारत मातेला वंदन करतो, या मातीला वंदन करतो आणि ही सगळी माती देशभरातली ही आपल्यामध्ये एक एकात्म भाव तयार करते। आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरातली माती ज्यावेळी दिल्लीमध्ये पोचेल आणि शहीदांच्या स्मरणार्थ ज्यावेळी स्मृतिवन तयार होईल, प्रत्येक भारतीयाला ते आपलंसं वाटेल, आपल्या मातीच्या प्रती आपल्या देशाच्या प्रती एक स्वाभिमान आणि अभिमान आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत होईल। आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यानंतर गेल्या 6 वर्षांमध्ये अनेक महत्वाचे निर्णय आपण घेतले, विशेषतः शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये त्या ठिकाणी फसल विमा आपण दिला आणि पीक विम्याला इतका प्रचंड प्रतिसाद हा शेतकऱ्यांनी दिला की महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेऊन देशाचा एक रेकॉर्ड तयार केला। आणि आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये देखील पहिल्यांदा 2.5 लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत या पीक विम्यामध्ये नोंदणी केली। आज खरं म्हणजे काही प्रमाणात पाऊस आलाय, पण पावसाची अपेक्षा अजून आपली आहे। मला विश्वास आहे की पुढच्या काळात थोडा पाऊस अजून येईल। आमच्या शेतकऱ्यांना कुठेतरी मदत करण्याकरता सातत्याने राज्य सरकार वेगवेगळे निर्णय घेते आहे। मग कधी ज्यांनी योग्य वेळेत कर्ज भरलं त्यांना मदत करण्याचा 50,000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्याचा विषय असेल, किंवा नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मोदीजींच्या 6,000 रुपयांसोबत आपले देखील 6,000 रुपये देऊन एक मदत शेतकऱ्यांना करण्याचा विषय असेल, किंवा शेतकऱ्यांना विविध गोष्टी मागणीअनुसार द्यायच्या, शेतकऱ्यांना रांगेत उभं करायचं नाही, मागेल त्याला शेततळं, मागेल त्याला अस्तरीकरण, मागेल त्याला ड्रीप, मागेल त्याला त्या ठिकाणी पेरणी यंत्र, मागेल त्याला कॉटन शेडर, अशा सगळ्या वस्तू जेवढी मागणी येईल तेवढ्या प्रमाणात शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय आपण घेतलाय। आणि एवढंच नाही तर नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना वर्ल्ड बँकेच्या मदतीने आपण पहिला टप्पा 4,000 कोटीचा पूर्ण केला, त्यावेळी आपण पश्चिम विदर्भ त्यात घेतला होता, आता 6,000 कोटीचा दुसरा टप्पा आपण सुरू करतोय की ज्याच्यामध्ये आपण पूर्व विदर्भाचे देखील सगळे जिल्हे घेतलेले आहेत आणि यामध्ये 6,000 कोटी रुपये खर्च करून प्रत्येक गावामध्ये, निवडलेल्या प्रत्येक गावामध्ये
सॅच्युरेशनच्या पद्धतीनं सगळ्या योजना त्या ठिकाणी आणायच्या, आणि केवळ योजना आणायच्या नाहीत तर शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे, तसं भंडारण झालं पाहिजे, शेतमालाचं जो काही बाजार आहे त्या बाजाराचा ऍक्सेस मिळाला पाहिजे, योग्य शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, ऍग्री बिझनेस ज्याला आपण म्हणू शकतो अशा प्रकारची व्यवस्था ही त्या ठिकाणी सुरू करण्याचं काम हे आपण करतोय. मला विश्वास आहे की आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आणि नागपूर विभागामध्ये या नव्या योजनेचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि त्यातनं निश्चितपणे त्याच्याकडे देखील समृद्धी येईल. आज आपण ओबीसी असतील, एसबीसी असतील किंवा भटके विमुक्त असतील यांच्याकरता मोदी आवास योजना सुरू केली आहे. माझी अपेक्षा आहे की येत्या काळामध्ये प्रशासन मोठ्या प्रमाणात मोदी आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरिबाला घर देण्याचं स्वप्न पूर्ण करतील. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत देखील मोठ्या प्रमाणात शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब या सगळ्या घटकांकरता मोठ्या प्रमाणात घर आपण उपलब्ध करून दिली आहेत. आपल्याला यावर्षी एक मोठं टार्गेट मिळालेलं आहे, आपण प्रत्येक गरिबाला घर देऊ शकतो ही संधी मिळालेली आहे, आणि स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये अशा प्रकारची संधी त्याचा लाभ घेतला पाहिजे. आणि स्वातंत्र्याचं जे महत्व आहे ते गरिबाला तेव्हाच पटेल की ज्यावेळी त्याच्या डोक्यावर छत असेल, ज्यावेळी त्याच्या हाताला काम असेल, ज्यावेळी त्याला पिण्याचं पाणी मिळेल. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आज माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वात आपण सुरू केल्या आहेत. मला अतिशय आनंद आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात आपण निधी त्या ठिकाणी दिला, आपला जिल्हा नियोजनचा निधी मोठ्या प्रमाणात वाढवला. त्यासोबत या जिल्ह्याच्या विकासाकरता आपल्याला कल्पना आहे, कालच आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये कामांचं भूमिपूजन केलं. नागपूरचं मेडिकल कॉलेज जे 75 वर्ष 76 वर्ष जुनं आहे, भारताच्या स्वातंत्र्याच्या वर्षीच हे मेडिकल कॉलेज सुरू झालं आहे, त्या काळातलं एशियातलं सगळ्यात मोठं मेडिकल कॉलेज. आता जवळपास 2,500 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे गरिबाचं हॉस्पिटल हे वर्ल्ड क्लास झालं पाहिजे. त्या ठिकाणी अत्याधुनिक सोयी असल्या पाहिजे, तिथे स्वच्छता असली पाहिजे, याकरता काल त्याचं आपण 172 कोटीचं काम सुरू केलं. लवकरच त्या ठिकाणी 29 ऑपरेशन थिएटर्स आणि 8 जनरेशन नेक्स्टचे आयसीयू असे 142 कोटीचं काम सुरू करतोय. या व्यतिरिक्त इतर कामं देखील येत्या काळात आपण सुरू करू. त्याचप्रमाणे नागपूरचं IGGMC ज्याला आपण मेयो रुग्णालय म्हणतो त्याचंही जवळपास 350 कोटी रुपयाचं काम हे आपण पहिल्या वीकमध्ये सुरू करतो, ज्यातनं महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः आपल्या विदर्भातल्या नागपुरातल्या गरिबांना अतिशय उत्तम अशा प्रकारची सोय मिळाली पाहिजे. काल कॅन्सर हॉस्पिटलची बिल्डिंग देखील मेडिकलच्या आवारामध्ये तयार करण्याकरता आपण घेतली आणि विशेषतः रेडिओलॉजी जी आहे ती सगळ्यांना त्या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे, याची नव्याने व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारची आधुनिक व्यवस्था ही आपण उभी करतोय. सिकल सेल असेल किंवा थॅलेसेमिया असेल अशा रोगांवर विशेष आपण काळजी त्या ठिकाणी घेतो आणि पंतप्रधानांनी जे एक मिशन हातामध्ये घेतलंय त्या मिशनच्या अंतर्गत 1 लाख रुग्णांचं त्या ठिकाणी आपण स्क्रीनिंग करतोय, जेणेकरून सिकल सेल हे पुढच्या जनरेशनला पास ऑन होणार नाही. आणि आज विशेषतः आमच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये सिकल सेलमुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला ज्या अडचणी दिसून पडतात त्याला पूर्णपणे संपवण्याचं काम हे आपल्या नवीन मिशनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करतो. आपल्याला कल्पना आहे, अनेक लोकोपयोगी कामं आपण या ठिकाणी करतो की ज्या माध्यमातून सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम आहे. इथली रस्त्यांची कामं आहेत, इथे आपण ऍग्री बिझनेस करता एक कन्व्हेन्शन सेंटर 227 कोटी रुपयाचं तयार करतो आहे. वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून निश्चितपणे एक चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपलं चाललेलं आहे. मला या गोष्टीचाही आनंद आहे की आज समृद्धीसारखा महामार्ग झाल्यानंतर एक नागपूर आणि विदर्भाचं हा सगळा भाग हा देशाचं लॉजिस्टिक कॅपिटल होणार आहे आणि जवळपास 1,000 एकरावर या ठिकाणी अत्याधुनिक लॉजिस्टिक पार्क आपण तयार करतोय. आज मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत. आपल्याला माहिती आहे रिन्यू पॉवर सारख्या कंपनीनी
देशातला अगदी एंड टू एंड सोलर पॅनल तयार करण्याचा, इनगॉट्स तयार करण्याचा, सर्व प्रकारच्या वस्तू तयार करण्याचा एक इन्व्हेस्टमेंट 20,000 कोटीची आज या ठिकाणी त्यांनी आणण्याचा निर्णय घेतलाय. गडचिरोली सारख्या ठिकाणी आज 20,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही स्टीलमध्ये होते आहे. आणि नुकतीच काही उद्योजकांशी माझी चर्चा झाली आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जर त्या ठिकाणी योग्य जागा मिळाली, योग्य संधी मिळाली, तर आम्ही 1,00,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट ही गडचिरोली सारख्या भागामध्ये त्या ठिकाणी आणू शकतो. मला असं वाटतं की ज्यातनं एक मोठं चित्र हे आपल्याला बदलता येईल. आज आपल्याला कल्पना आहे की वैनगंगा नळगंगा सारखा प्रकल्प जो संपूर्ण विदर्भाला पूर्णपणे दुष्काळमुक्त करणार आहे, हा आता आपण शेवटच्या टप्प्यावर आणून ठेवलाय. MWRRAची मान्यता मिळाल्यानंतर आपण त्याचं काम सुरू करू शकणार आहोत आणि त्यातनं विदर्भातल्या दुष्काळी भागाला आणि विदर्भातल्या जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी जलयुक्त हे आपण करू शकणार आहोत. त्यासोबत जलयुक्त शिवारसारखी आपली योजना आपण पुन्हा सुरू केली आहे की ज्यातनं जलसंधारणाची कामं ही मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी करतो. मला असं वाटतं की सांगण्यासारख्या योजना अनेक आहेत, वेळेची कमतरता आहे, त्यामुळे मी एवढंच सांगेन की हे सरकार 24/7 सामान्य माणसाकरता, गरीबाकरता, शेतकऱ्याकरता, शेतमजुराकरता, दीन दलित गोरगरीब आदिवासींकरता, या ठिकाणी समाजाच्या सगळ्या घटकांकरता सातत्याने काम करताना आपल्याला दिसतंय. आणि मला विश्वास आहे की एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं अशा प्रकारचं काम सरकारच्या माध्यमातून होईल. माननीय प्रधानमंत्री महोदयांनी 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा जो या ठिकाणी एक स्वप्न बघितलेलं आहे, मी विश्वासानं सांगतो की त्याच्यामध्ये $1 ट्रिलियनची इकॉनॉमी ही महाराष्ट्राची असेल. आणि देशामध्ये कालच रिपोर्ट आलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये डॉयच बँकच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे की देशामध्ये सर्वात साऊंड अर्थव्यवस्था जर कोणाची असेल तर ती महाराष्ट्राची आहे. ही देखील आपल्याकरता अतिशय समाधानाची बाब आहे. पण ती केवळ साऊंड नसेल तर ती मजबूत असेल आणि देशातल्या शेवटच्या व्यक्तीला त्या ठिकाणी आणि महाराष्ट्रातल्या शेवटच्या व्यक्तीला न्याय देणारी ती असेल. आज या निमित्ताने आमच्या महाराष्ट्र पोलीसच्या ज्या अधिकाऱ्यांना आणि जवानांना वेगवेगळ्या प्रकारचे मेडल्स मिळाले त्यांचे मी अभिनंदन करतो. विशेषतः आमच्या गडचिरोलीमध्ये 32 मेडल्स हे या ठिकाणी मिळालेले आहेत. गडचिरोलीच्या आमच्या पोलिसांचं मी मनापासून या निमित्ताने अभिनंदन करतो. या अमृत काळामध्ये जे पंचप्रण आपल्याला माननीय मोदीजींनी दिले आहेत ते लक्षात ठेवून आपला देश अमृत काळात विकसित देश तयार करायचा, याकरता आपली जी कर्तव्य आहेत ती पूर्ण करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करूया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. शहीदांच्या प्रती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानींच्या प्रती मी या ठिकाणी निश्चितपणे आदरांजली आणि त्यांना मानवंदना या ठिकाणी अर्पित करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. राज्यातला शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुणासह प्रत्येक घटकाचा विकास करण्यावर हे महायुतीच्या सरकारचा विशेष भर असणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, प्रजासत्ताकाच्या रक्षणासाठी, सार्वभौमत्व टिकवण्यासाठी ज्या वीरांनी बलिदान दिलं त्या वीरांना, त्या शूरांना, त्या देशाचे आपल्या देशाच्या सुपुत्रांना पुन्हा एकदा मी अभिवादन करतो. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत.